बघा, पाण्याने पूर्ण भरलेली एक टाकी तिच्या गळतीमुळे 10 तासात रिकामी होते. जर ती टाकी पाण्याने पूर्ण भरलेली असून त्यात 4 लिटर प्रति मिनिट दराने पाणी सोडणारा एक नळ सुरू केल्यास त्या तिच्या गळतीमुळे ती टाकी 15 तासात रिकामी होते, तर त्या पाण्याच्या टाकीची क्षमता किंवा धारक्षमता म्हणू किती लिटरची असेल असा प्रश्न. ओके, इथं गळतीमुळे हा जो शब्द दिसतो या शब्दामुळं गोंधळून जायचं नाही. या गणिताला आपल्याला रूपांतरित भाषेत असं म्हणता येईल की पाण्याने पूर्ण भरलेली एक टाकी आहे जी की एका नळाने 10 तासात रिकामी होते, आणि ही दुसरी गळती म्हणजे हा दुसरा नळ त्या टाकीला 15 तासात रिकामी करतो. मात्र करत असतानाचं मानक प्रमाण काय? तर हा दुसरा नळ 4 लिटर प्रति मिनिट दराने पाणी टाकीतून बाहेर काढत आहे. ओके, आता याची मांडणी लक्ष द्या मित्रांनो. नळ 2 आहेत, त्यांची नावं ए आणि बी असे गृहीत धरू. इथं हे जे गळती शब्द वापरले, गळती म्हणजे लिकीज, त्यांना आपण नळ ही उपाधी देऊ. पहिला नळ अर्थात ही पहिली गळती टाकीला 10 तासात रिकामी करते, अर्थात हा ए नळ. या पहिल्या गळतीला आपण नळ ए म्हणलं. हा ए नळ 10 तासात टाकी रिकामी करतो. हा दुसरा नळ म्हणजे ही दुसरी गळती टाकीला 15 तासात रिकामी करते, अर्थात दुसरा नळ टाकीला 15 तासात रिकामा करतो, मात्र 4 लिटर प्रति मिनिट दरानं पाणी टाकीच्या बाहेर काढतो या प्रमाणात. ओके, उत्तरापर्यंत जायचं कसं सर? लेकरांनो, या 10 आणि 15 या दोन संख्यांचा काय करा? लसावी करा. ओके, दोन्ही संख्या 5 च्या पाढ्यात 5 × 2 = 10, 5 × 3 = 15. हे लसावी म्हणजे काय? तर सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. जसं की हे 5, याला गुणिला हे 2, गुणिला हे 3. ओके, 5 × 2 = 10 × 10³ = 30 भाग. या टाकीचे हे 30 काय? हे टाकीचे लेकरांनो एकूण भाग. ओके, आता लक्ष द्या, टाकीचे एकूण भाग 30 आहेत. नळ 2 आहेत, एक नळ ए आणि दुसरा बी नळ आहे. ओके, हे टाकीचे लेकरांनो एकूण भाग आहेत 30 भाग. ओके, ए हा नळ टाकीला 10 तासात, तर बी हा नळ टाकीला 15 तासात रिकामा करत आहे, ही त्यांची नावे. ओके, मग या ए आणि बी नळाचं प्रति तास टाकी रिकामी करण्याचं कार्य किती सर? तर इथं भाग 30° छेदस्थानी हे 10 घ्या, भाग 3 गेला 3 भाग. हे प्रति तासाचं कार्य, टाकी रिकामी करण्याचं प्रत्येक नळाचं. ओके, इथं आता भाग टाकीचे 30, त्याला भागीला हे 15 घ्या, इथं 2 भाग. हे उत्तर. याचा अर्थ बी हा नळ एका तासाला टाकीचे 2 भाग रिकामी करतो, ए हा नळ एका तासाला टाकीचे 3 भाग रिकामी करतो. आता उत्तरापर्यंत जायचं कसं? बी हा नळ टाकी एकूण 15 तासात रिकामी करतो, आणि हा बी नळ एका तासाला टाकीचे 2 भाग रिकामी करतो, मात्र ते करत असताना तो 4 लिटर प्रति मिनिट दराने पाणी सोडतो. मित्रांनो, एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. हा नळ एका मिनिटाला 4 लिटर पाणी टाकीतून बाहेर काढतो, म्हणून या 4 ने 60 ला गुणा, हा गुणाकार 6 × 24 म्हणजे 240 लिटर हा नळ तासाला पाणी बाहेर टाकतो. आता एका तासामध्ये हा झाला भाग 1. ओके, एका तासाला असे 2 भाग टाकी हा बी नळ रिकामी करतो, म्हणून 240 हा 1 भाग
आणि परत 240 हा दुसरा भाग, म्हणजे याची बेरीज करा, 0 4 4 8 2 2 4 480 लिटर पाणी हा बी नळ एका तासाला बाहेर टाकतो. प्रश्न, टाकीची धारक्षमता किती? हे दोन भाग पाणी हा बी नळ एका तासाला बाहेर टाका लागला. हे दोन भाग पाणी म्हणजे किती होत? 480 लिटर पाणी एका तासाला हा बी नळ टाकीच्या बाहेर सोडा लागला. टाकीची धारक्षमता किती? म्हणून या 480 सोबत गुणीला काय घ्यायचं? तर हे 15 तास. ओके, हा गुणाकार 15 0 0 15 8 20 80 84 12 15 6 60 आणि 12 72 7200 लिटर. मित्रांनो, ही त्या टाकीची धारक्षमता होय. हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.